समर्थ सर्वांना नमस्कार. सुवर्ण म्हात्रे ब्लॉग्स अँड रेसिपीज या आपल्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आहे बुधवार आणि आज हे तुम्हाला स्वामींचं दर्शन. आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदात मजेत जाऊ आणि तुमच्यावर सदैव स्वामी कृपा राहू ही स्वामी चरणी प्रार्थना. तर ब्लॉग आज आहे बुधवार आणि नॉनव्हेज चवार ह्यांचा. तर आज चिकन बनवणार आहे आणि चिकन बनवते तर त्याच्याबरोबर कोंबडी वडे बनवते. कोंबडी वड्यांची साधी सोपी आणि फास्टमध्ये होणारी जी पद्धत आहे रेसिपी आहे ती शेअर करते. खूप दिवसांपासून कोंबडी वडे बनवायचे होते आणि कोंबडी वडे हे कोंबडी वड्यां म्हणजे कोंबडीच्या म्हणजे चिकनबरोबरच चांगले लागतील किंवा मटणाबरोबर. म्हणून मग आज चिकन बनवते म्हणून बनवते आणि माझ्यासाठी काळ्या वाटाण्यांचा सांबार आमटी बनवते तर उसळ बनवते काळ्या वाटाण्यांची आणि ह्यांच्यासाठी कोंबडी वडे बनवते. तर माझं तेच चालू आहे आता करायला. हे ते अजून चिकन आलं नाही, हे आणायला गेल्यात वाजल्यास 10 आणि ह्या आता चिकन वगैरे घेऊन येतील. तोपर्यंत मी पीठ भिजवून घेते. पीठ घरामध्ये मी खूप दिवसापासून ना दळायला टाकेल तर दळायला काय भाजणी टाकलीच नाही, विसरली. आणि आता अधिक महिनासुद्धा चालू होणार आहे त्यामुळे मी काही विशेष आता लक्षसुद्धा तिकडे देत नाही. तर आज मी झटपट कसे पटकन होतील, आपल्याकडे घरगुती पीठ असतं त्याच्यामध्ये. तर ही पद्धत आहे ना, ही माझी नाही आहे, ही पद्धत आहे आमच्याकडे बाजूला पहिले राहायचे आईच्या इकडे साखरकर मावशी, तिने आम्हाला सांगितलेलं, तिने दाखवलं आहे. तर साखरकर मावशीची ती रेसिपी आहे आणि तिने सांगितलेलं का जर तुझ्याकडे भाजणी नसेल तर आपल्याकडे तर आपण कसं पटकन बनवू शकतो, तर तिचीच पद्धत आहे, तिच्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आणि बघूया. होतात पटकन चांगले वडे होतात, त्याच्यामध्ये भोपळा घालूनसुद्धा होतं. काकडीचं सीझन असताना गणपतीचा सीझन त्याच्यामध्ये काकडी घालूनसुद्धा होतं. बरंच काय काय घालतात पण आज मी भोपळा वगैरे काही ना घालणार का. मी डायरेक्ट अशी बनवते साधे सिंपल आणि चला दाखवते तुम्हाला रेसिपी. तर किचनमध्येच जाऊया. तर आता इथे मी कढई तापत ठेवली आणि काय काय भाजणीसाठी साहित्य घेतले आणि काय काय पीठ वगैरे घेणार आहे हे तुम्हाला दाखवते मी. तर पहिले आपण भाजणी करून घेऊया आणि ती मिक्सरला वाटून घेऊया. तर भाजणी बोलण्यापेक्षा मी इथे बोलेल मसाला तयार करून घेऊया जो वड्यांसाठी लागतो आणि आपण पिठापासूनच बनवणार आहोत. तर उडदाची डाळ घेतली आहे मी, 2 टेबलस्पून घेतले, 1 टीस्पून घेतले धने, 1/2 टीस्पून बडीशॉप, मेथी घेतली 1/2 टीस्पून आणि 10-12 काळी मिरी, जास्त नाही घेतली. तर पहिले आपण ना गरम कढईमध्ये हे भाजून घेऊया. बारीक गॅसवर भाजायचं आपल्याला उडदाची डाळ. कलर चेंज होत आला ना आणि स्मेल आला ना का आपण त्याच्यामध्ये हे सगळं जे आहे ते घालू. छान खरपूस भाजून छान स्मेल आला आणि कलर चेंज झाला का ताटामध्ये काढून घ्यायचं आणि थंड करायला साईडला ठेवून द्यायचं. त्यानंतर कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झालेलं आपलं जे साहित्य आहे ते ओतायचं आणि त्यांना बारीक वाटून घ्यायचं एकदम बारीक पावडर होईपर्यंत. तर अशी बारीक पावडर करून घेतली मी आणि आता पीठ घेतले. तर इथे मी तांदळाचं पीठ घेतले 2 वाट्या भरून. हे भाकरींचं पीठ आहे आमचं, तर 2 वाट्या मोठ्या भरून घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ. वाटी मोठी आहे, ही वाटी छोटी आहे. तर ही 1 वाटी 2 वाट्या तांदळाचं, 1 वाटी गव्हाची आणि ही 1/2 वाटी बेसन पीठ. हे बेसन घरचं आहे माझं भाजलेलं. त्यानंतर ही भाजणी आपली, तर ही भाजणी आता चवीपुरतं मीठ बस. आणि आता मी हे सगळं मिश्रण आहे करून घेतो. तर ज्या मोठ्या वाटीने आपण तांदळाचं पीठ मोजलं त्याच वाटीने इथे 2 वाट्या भरून मी पाणी चांगलं कडकडीत गरम करून घेते. छान उकळू देणार आणि उकळल्यावर आपण पीठ मळायला. ह्याच्यामध्ये मी आता सगळं घातलेलं आहे, आपलं पीठ तयार आहे. पाणी गरम गरम घालायचं आणि मळून घ्यायचं. उकळी आलेली आहे, गॅस बंद केला, आता पीठ मळायला घेते.
तर गरमच पाणी घालायचं आपल्याला, आणि एकदम नाही घालायचे दोन्ही पण पाणी, एकदम दोन्ही वाटे एकदम नाही घालायचे. आता मी थोडं थोडं करून पूर्ण पाणी घातलेले. तर हे पीठ मी असंच मिक्स करून घेते आणि 5 ते 10 मिनिटं झाकण देऊन ठेवणार. त्यानंतर 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता वाफा अजूनसुद्धा येतात. छान पीठ मुरलेलं आहे. आता थंड पाण्याचा हात लावून छान आपण भाकरींचं पीठ कसं मळतो तसं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे, पण थोडं सॉफ्ट मळायचं आहे कारण का ह्याच्याने आपण वडे बनवणार आहोत. तर एक जीव छान करून पीठ छान रगडून मळायचे आपल्याला सॉफ्ट एकदम. थोडं थोडं पाणी लागेल तेवढं घ्यायचं आणि मळायचं. तर साधारण पीठ मळण्यासाठी मला 1 वाटी थंड पाणी लागलं आणि तुम्ही बघू शकता पीठ किती सॉफ्ट मळलेलं आहे. छान असं पीठ दाबून आपण ठेवून द्यायचं आहे साधारण 1 तास 2 तास किंवा 15-20 मिनिटं जेवढा आपल्याकडे टाइम आहे तेवढा वेळ झाकून ठेवून द्यायचं. कोळसा कांदा घालायची गरज नाही. तेल छान गरम करत ठेवलं, आता तेल गरम होईल आणि ते माझं पीठ रेडी आहे. तुम्ही बघू शकता पीठ रेडी आहे, मस्त पीठ झालेलं आहे. थोडंसं मळते आता आणि वडे तर बनवले त्याच्याबरोबर खाण्यासाठी ना. काळ्या वाटाण्यांचा सामारा दाखवते, नंतर वाढल्यावर पण दाखवते. ह्यांचं हे पापलेट आहे फ्राय करायचं आणि ते चिकन यांचं शिजलेले, चिकनसुद्धा झालेलं आहे यांचं. आता मी भात घातले एकीकडे आणि एकीकडे वडे काढले घेते, म्हणजे माझं जेवण पटकन होईल. तर पीठ आता मळते मस्तपैकी आणि मग वडे थापायला घेते. पीठ मस्त आलं आहे, हां झालं आहे मस्त बघा, मस्त पीठ झालं. थोडंसं गोळा करते मी एक, मस्त झालं. स्मेल पण मस्त येतोय. असे गोळे करून तर गोळे तुम्हाला आवडेल त्या साईजचे करायचे, छोटे मोठे. आणि छान असं प्लास्टिकच्या पिशवीला किंवा केळीच्या पानाला किंवा आणखी काय असेल तर असं छान तेल लावून घ्यायचं. आणि तेलावर इथे मी वडे थापते, काही लोक पाण्यावरसुद्धा थापतात. तर आपल्याला आवडेल त्या पद्धतीने आपण वडे थापून घ्यायचे. तळ हाताने वडे असे दाबून तुम्हाला आवडेल तसे पातळ जाड तुम्ही थापू शकता. तर पातळ वडे थापलेले तरीसुद्धा छान फुलत होते, फुगत होते, सगळे वडे फुगलेले तुम्ही पुढे बघू शकता. आणि अशा प्रकारे तुम्ही वडे बनवू शकता. काही लोक मध्ये त्याला होल पण करतात, पण मी पुरीसारखेच करणार आहे. बघू शकता तुम्ही मस्त फुगते आता वडे. आता टेस्टला कसे आहेत ते सांगते मी, आणि स्मेल तर सांगूच नका घरामध्ये सुटल्या नाही म्हणे सुगंध. वडे चालल्यात हे सगळ्यांना समजेल एवढं सुंदर सुगंध आहे. तर टम्म फुगलेले वडे आणि चिकन ह्यांच्यासाठी, माझ्यासाठी काळ्या वाटाण्यांचा सामारा, त्याच्यावर कॉम्बिनेशन काय तर हाच कॉम्बिनेशन. आणि कढईमधलं पण छान असं. आणि ह्यांनी मला ना आत्ता काय गरज नाही खायला, 12 वाजून गेलं, शाळा पण सुटल्या. खायला काय आणलं दाखवते तुम्हाला. सँडविच उगाचच आणलं आहे 12 वाजून. आता मी हे खाल्लं तर मी जेवू काय, आणि आता कॅचअप वगैरे तर आता बनवता खाते. मला खरंच भूक लागले, पण मला अगोदर भूक लागलेली आहे. आता खाते खाच पॅटीस सॉरी सँडविच नाही पॅटीस. तर खाते आता, कारण का परत मग बोलणार, थंड होईल ते गरमच आहे तर खाते. चल वडे छान फुगतच आहेत एवढे बनवले आता मी.
एवढे झाल्यास साधारण आणि एवढं पीठ मी ठेवून देते, कारण का आम्हाला बस आहे तेवढे जास्त आहेत उलट। तर हे दोन आता भाजते तळते आणि यांनी सँडविच आणलेलं ते एक नंबर आहे, मस्त लागलं। तर आता खाल्लं आहे, आता मस्तच लागलं, खरंच मस्त लागलं, टेस्टी भारी। आता हे एवढे तीन वडे तळते आणि मग यांची मच्छी आहे ती फ्राय करून ठेवते, आता हे येतील जेवायला। ॲड करते फ्राय यांच्यासाठी आणि आता यांना वाढते जेवण, हे बघा चिकनचं वाढते जेवण। तर स्पेशल नॉनव्हेज ताट वाढलेला मी इथे आणि त्यामध्ये होतं चिकन, त्यानंतर मच्छी फ्राय, कांदा, लिंबू, वडे आणि भात, आणि माझ्यासाठी बनवलेलं काळ्या वाटाण्याचं सांबार फेमस, तर मला फार आवडतं। आणि वड्यांबरोबर याचं कॉम्बिनेशन भारी लागतं, टेस्टी लागतं। तर वडे वाढलेले ताटामध्ये आणि खूप टेस्टी वडे झालेले, वडे भारी झाले ना, स्मेल टेस्ट एक नंबर झाले, मस्तच झालं, करून बघा, नुसतेच खाल, सांगा आता कसे झाले, एक नंबर ना। तुम्ही बोलत होता नको बनवू बोलत होतात ना, हे तू सांग कसे झाले। आणि चिकन पण कसं झाले पहिले खा तरी, आता सांग आता कसं झालं, वडा कसा लागला, चिकन बरोबर कसं लागलं, मस्त हा खरंच। सर आम्ही आलो आहे पिक्चर बघायला सगळेजण, आताच बघितलं आणि बाहेर आले, हा सांग मग काय नाव तर आलो आताच बघून चित्रपट, बाई पण भारी वाजले, पावणे एक साडे बारा वाजले, तर आताच बघून आलो, छान चित्रपट आहे, बघायला जाऊ शकता बायका आणि बायका बायकाच नाही तर मिस्टरांनी सुद्धा बघण्यासारखा पिक्चर आहे, छान पिक्चर आहे, मला आवडलं। खूप दिवसांपासून जायचं होतं म्हणजे चाललेलं आमचं जाणार जाणार जाणार, तर श्रावणीच्यामुळे आज गेलो, कारण का श्रावणीच्या स्कूलमधल्या मैत्रिणी सगळ्या जाणार होत्या तर त्यांचं ठरलेलं, तर मग श्रावणीला पण जायचं होतं, तर रात्रीचा शो होता म्हणून तिचे पप्पा बोलले तू पण जा, तर सग छान आहे, मस्त बघायला आवडलं। आणि खरंच मी सांगेन नुसतं बायकांनीच नाही बघितलं पाहिजे, तर बायकांच्या बरोबर त्यांच्या मिस्टरांनीसुद्धा बघायला पाहिजे, तर आवडलं, छान वाटलं, खूप दिवसांनी थिएटरला गेलेलो, तर हां खूप महिन्यांनी गेलेलो थिएटरला, दिवसांनी नाही खूप महिन्यांनी, आणि छान 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 वाटलं, बरं वाटलं। तर आज असाच ब्लॉग होता, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आता बाय।